हाय हॅलो नमस्कार मै मैत्रिणीनो मी आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा बनवणार आहे मला तुमच्याशी काही थोडंसं बोलायचं होतं ॲक्च्युली मला अजून एवढा सेल्फ कॉन्फिडन्स आलेला नाही आहे की मी कॅमेरा समोर येऊन तुमच्याशी बोलू शकेन पण मला खरंच मनापासून हे दोन शब्द तुमच्याशी बोलायचे होते त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे मला फक्त इतकंच सांगायचं आहे प्रत्येक मुलीला प्रत्येक बाईला आणि प्रत्येक जी असेल फिमेल तिला मला फक्त इतकंच सांगायचं आहे की तुमची स्वप्न ही तुम्ही स्वतः पूर्ण कराल इतके कॅपेबल व्हा किंवा जी स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकाल तीच स्वप्न तुम्ही बघा कारण तुमच्या स्वप्नांसाठी तुम्ही दुसरं कुणावर तरी दडपण टाकणं तुम्ही तुमच्या वडिलांना सांगणं किंवा भा भावाला सांगणं किंवा भा नवऱ्याला सांगणं किंवा मुलाला म्हणणं की माझं हे स्वप्न होतं ते तू पूर्ण कर यापेक्षा तुम्ही त्या स्वप्नांसाठी तुम्ही स्वतः कॅपेबल व्हा तुम्ही तुमची स्वप्न कधीही पूर्ण करू शकतात त्यामुळे कधीच कुणावरती डिपेंड राहू नका किंवा आत्ताचं जनरेशन इतकं मॉडर्न आहे किंवा इतकं प्रगतशील आहे तर आजच्या मुलांना अजिबात सांगण्याची गरज नाही पडत की तुम्ही हे करायला हवं किंवा ते करायला हवं पण तरीसुद्धा एक एक आयुष्याचा एक टप्पा असतो की जिथे तुम्हाला तुमची स्वप्न आणि तुमचं आयुष्य ह्या दोन गोष्टींपैकी एक गोष्ट निवडायला लागते आणि जनरली आपण लेडीज आहोत आपण फक्त आपली फॅमिली आणि आपलं कुटुंब ह्यात हीच गोष्ट निवडतो आणि आपली स्वप्न आपलं करिअर ही गोष्ट बाजूला ठेवतो थोडी साईडला ठेवतो आपण त्यावेळेस असा विचार करतो की बघू नंतर करू आत्ता हे आहे आपण हे पूर्ण करू आणि नंतर बघू का दोन वर्ष तीन वर्ष काळ गेल्यानंतर परत काहीतरी वेगळं असतं तेव्हाही आपण तोच विचार करतो चला आत्ता हे चालू आहे हे करू करिअर नंतर बघू पण ह्या गोष्टींमध्ये काय होतं माहिती आहे का तुमची स्वप्न तुमचं शिक्षण तुमचं करिअर तुमचं भविष्य तुम्ही सगळं बाजूला ठेवताय आणि तुमचा पूर्ण वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी देताय तुमचं कुटुंब तुम्हाला किती सपोर्ट करतं आहे तुमचा त्या निर्णयाचा किती रिस्पेक्ट करत आहे हे त्यावरतीसुद्धा डिपेंड आहे नाही तर पुढे चालून आपण बघतोच की बऱ्याचशा आपण सिरियल्स बघतो किंवा पिक्चरमध्ये बघतो सरळ मुलं किंवा फॅमिलीमधले मेंबर्स आ, त्या लेडीजला सरळ बोलून मोकळे होतात की हो मला माहिती आहे तू काय केलं आहे तू काय करतेस घरातच असतेस हे हेच जनरली आपल्याला ऐकायला लागतं आणि त्यावेळेस कुणी असा विचार नाही करत आपला की इने Uh, आपल्या फॅमिलीसाठीच हा डिसिजन घेतलाय कुणीही असू दे कुणीही असू दे तिथे आपले वडील असतील uh, किंवा आपला भाऊ असेल किंवा आपले मिस्टर असतील किंवा आपला मुलगा असेल आपण जनरली बऱ्याचदा असं होतं म्हणजे आधी व्हायचं आत्ता ते होत नाही पण आधी मुलींना शिकायचं असायचं पण वडिलांनी सांगितलंय लग्न कर मुलगा चांगला आहे म्हणून मुली लग्न करून मोकळ्या व्हायच्या पण नंतर त्यांना करिअरचे ऑप्शन नसायचे आणि त्यांना पूर्ण त्यांच्या मिस्टरांवर अवलंबून असायचं आणि त्यांना नंतर ती टोमणी ऐकायला लागायची की तू काय करते तू घरातच तर असते तू कुठे काय कमवतेस मीच तुला सांभाळतोय हे तिला ऐकायला लागायचं किंवा भावाचं असू दे ठीक आहे चल भावाचं करिअर करायचं आहे तू थोडंसं नाही शिकलीस तर काय होतं आहे तुला लग्न करून दुसऱ्याच्याच तर घरी जायचं आहे भावाचं करिअर झालं तो नोकरीला लागेल आणि घराला हातभार लागेल म्हणून आधी मुलाचं शिक्षण बघतात म्हणजे भावाचं बघतात त्यानंतर मिस्टरांचं आपण लग्न करतो लग्न केल्यानंतर हा विचार करतो चला आपल्याला थोडंसं फॅमिलीमध्ये मिक्सअप व्हायचं आहे किंवा त्यानंतर कधी कधी कोणाचा बेबी प्लॅन असतं त्यामुळे ता, काय विचार करतात मुली की चला आपल्याला आता हे आहे ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे आपलं करिअर तर नंतर होईलच म्हणून मग मुलगी सगळ्या गोष्टी सांभाळणं ते बेबी प्लॅन करणं कि किंवा मुलांना सांभाळणं हे सगळं करत बसते आणि त्यातसुद्धा तिला तेच ऐकायला लागतं की तू काय करतेस तू घरातच असतेस फक्त मुलंच तर सांभाळते घरच तर बघते आणि त्यात पण एखादी गोष्ट वेळेवर नाही झाली तरी पण तिला ते सगळं ऐकायलाच लागतं आणि नंतर आलं मुलाचं आपण मुलांसाठी करिअर सोडलेलं असतं किंवा आपली सप स्वप्न सोडलेली असतात ही मुलं जोपर्यंत लहान असतात तोपर्यंत ठीक असतं पण मुलं जेव्हा मोठी होतात ती त्यांच्या शिक्षणाच्या मागे असतात किंवा त्यांची करिअर पूर्ण करायच्या मागे असतात त्यांची स्वप्न पूर्ण करायच्या मागे असतात आणि आपण जेव्हा त्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतो कारण आपण ते पोटात असल्यापासून त्यांची काळजी घेत असतो नाही का तर आपल्याला सवय असते बाबा रे तू हे केलंस का बाबा रे तू ते केलंस का तू जेवलास का वेळेवर घरी ये किंवा मित्रांमध्ये जास्त वेळ राहू नकोस किंवा इथे जाऊ नको तिथे जाऊ नको आणि मुलं त्या स्टेजला असतात म्हणजे आपणसुद्धा त्या स्टेजमधून गेलेलं असतो आपल्यालाही त्या गोष्टींचं इरिटेशन होत असतं पण जोपर्यंत आपण आई वडील होत नाही ना तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही मग मुलंही तेच म्हणणार आई तू काय करते असं का मला सारखं बोलतेस तू कुठे एवढं सगळं केलंयस तुला काय माहिती तू पण घरातच असतेस तू कुठे बाहेर जातेस मुलंही आपल्याला सेमच बोलतात सेम आणि मला बाकीचं इतर काही म्हणजे मला असं वाटते की ह्या चारच व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप जास्त महत्त्वाच्या असतात त्यानंतर असतात आई सासूबाई आणि मुलगी ह्या तीन गोष्टी असतात म्हणजे पर्टिक्युलरली प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच त्या त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनीही समजून घ्यायला हव्यात त्या गोष्टी त्यावेळेस आणि म्हणायला हवं की बाई आईने सुद्धा म्हणायला हवं की मी जशी घरी राहिली किंवा मला हे जे ऐकायला लागतंय ते माझ्या मुलीला ऐकायला लागू नये म्हणून आईने त्यावेळेस काहीतरी स्टँड घ्यायला हवा किंवा लग्न झाल्यानंतर सासूबाईंनी तरी ॲटलिस्ट म्हणायला हवं की बाई मी घरी राहिली पण तुझं तसं काही होऊ देऊ नको तू तरी जॉब वगैरे काहीतरी कर व्यवस्थित दोन पैसे तूही कमवशील तुझ्या गोष्टी तू पूर्ण करण्यासाठी सक्षम असतील म्हणजे साधं छोटशी कोणतीही गोष्ट असली दोनशे रुपयाचा टॉप जरी आपल्याला घ्यायचा असला तरी आपल्याला कोणाच्या तरी परमिशननी तो घ्यायला लागतो त्यामुळे मला असं वाटतं की ॲटलीस्ट आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकू इतकं तरी आपण कमवलं पाहिजे त्यानंतर आपली मुलगी हां ठीक आहे आजकालच्या मुली शिकतात वगैरे पण जेव्हा मुलगी आईची मैत्रीण होती किंवा आई मुलीची मैत्रीण होते त्यावेळेस मुलगीसुद्धा म्हणू शकते की हां चल आई मी हे करते तू पण करू ला कर, करून बघतेस का तू पण ट्राय करतेस का हे त्या सुद्धा म्हणायला हवं म्हणजे आजचे जनरेशन आहे आत्ताचं खूप जुनं नाही राहिलं आहे की खूपच त्रास देतात वगैरे पण आज हे झालं आहे आज हे खूप जास्त प्रमाणात ऐकायला लागतं की तू घरातच असते तू काय करते पण एक हिशोब केला एक ज बाई जेव्हा जॉबला जाते आणि घरातली कामं करून ती जॉबला जाते आणि जॉब पण करायचा घरातलं पण बघायचं मुलांकडे पण लक्ष द्यायचं त्यावेळेस ती कधीच म्हणत नाही की मी काम करते पण ज्यावेळेस घरातली पुरुष मंडळी किंवा इतर कोणी काम करत असेल तर त्यावेळेस सगळेच तिला बोलून दाखवतात की तू घरातच असतेस तू काय कुठं काय काम करतेस त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही एक तास दोन तास आठ तास काही का असेना वर्क फ्रॉम होम काही का असेना ना पण तुम्ही स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करण्या इतपत तरी कमवायला हवं माझा आजचा बोलण्याचा मुद्दा फक्त इतकाच आहे ॲक्च्युली uh, बोलण्यासारखे विषय भरपूर आहेत पण प्रॉब्लेम असा हो uh, माझा स्वतःचा पर्सनल प्रॉब्लेम आहे की मी समोर uh, येऊन अजून बोलू नाही शकते माझ्याकडे विषय भरपूर आहेत पण आजचा माझा विषय हाच होता की स्वत कमवायला हवं म्हणजे आपल्याला uh, कोणी बोलायला नको की तू काय करते तू काय करते कारण आयुष्यातली एक वेळ निघून गेल्यानंतर आपण काहीही करू शकत नाही आणि पश्चाताप करत बसण्यापेक्षा ज्या गरज आहे त्यावेळेस आपण तोंड उगडून बोलणं गरजेचं असतं त्यामुळे ते वेळ वेळोवेळी करायला हवं आणि आपली स्वप्न आपणच पूर्ण करायला हवीत आपण कोणावर डिपेंड राहायला नको किंवा आपल्या स्वप्नांचं दडपण दुसरं कोणावर यायला नको इतका आपण विचार करायला हवा बस मला आजच्यासाठी इतकंच बोलायचं होतं मला जमल्यास मी नवीन विषय नवीन व्हिडिओसोबत घेऊन येईल आणि सगळ्या शेवटी मला इतकंच सांगायचं होतं की हे माझ्या लाईफशी रिलेटेड नाही आहे थोडंसं तरी म्हणजे मला माझी फॅमिली सपोर्टिव्ह आहे माझं शिक्षणही व्यवस्थित माझ्या माहेरच्यांनी पण शिक्षण अगदी व्यवस्थित करून दिलेलं आहे आणि माझे मिस्टर सासूबाई वगैरे सगळे माझ्याशी अगदी छान वागतात पण आज जे म्हणजे एक मी दोन तीन सिरियल बघितल्या त्यातले ते विषय आहेत मला इथे नाव मेन्शन करायचे नाही आहेत पण मला वाटलं की हा विषय तुमच्यासोबतसुद्धा शेअर करायला हवा तुम्हाला माझं हे बोलणं किंवा माझा हा विषय तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला जर माझे हे विचार पटत असतील तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत Bye-bye.